आणि आता पंढरपूर मधून एक मोठी बातमी, महापुरुष अवमान प्रकरणी आज पंढरपूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या बंदला सर्व पक्षीयांचा पाठिंबा आहे। आज मार्गशीर्ष वद्य एकादशी असल्याने अनेक भाविक पंढरपुरात दाखल झालेत। ऐन एकादशीच्या दिवशी पंढरपूर बंद राहणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व पक्षीय मोर्चा काढून निवेदन देणार आहेत। महापुरुष अवमान प्रकरणी आज पंढरपूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या बंदला सर्व पक्षीयांनी पाठिंबा दर्शवलेला आहे। आज एकादशी असल्याने अनेक भाविक हे पंढरपुरात दाखल झालेत, मात्र ऐन एकादशीच्या दिवशी पंढरपूर आज बंद राहणार आहे, कारण आज पंढरपूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। महापुरुष अवमान प्रकरणी आज पंढरपूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या बंदला सर्व पक्षीयांनी आपला पाठिंबा दर्शवलाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मार्गशीर्ष वद्य एकादशी आहे आणि अनेक भाविक हे पंढरपुरात आजच्या दिवशी दाखल होत असतात, मात्र ऐन एकादशीच्या दिवशी आज पंढरपूर बंद राहणार आहे, त्यामुळे भाविकांचे हाल होण्याची शक्यता आहे। महापुरुषांच्या अवमान प्रकरणी या बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या बंदला सर्व पक्षीयांनी आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। आज मार्गशीर्ष वद्य एकादशी असल्याने अनेक भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल होत असतात, मात्र ऐन एकादशीच्या दिवशी आज पंढरपूर बंदची हाक देण्यात आलेली आहे, त्यामुळे निश्चितच भाविकांचे हाल होण्याची आज शक्यता आहे। आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वीरेंद्र, पंढरपूर बंदची हाक देण्यात आलेली आहे, आता बंदला तर सुरुवात झाली असेल, नेमकं कोणी कोणी पाठिंबा दर्शवलेला आहे या बंदला? प्राजक्ता, सर्व पक्षीयांची काही दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये या बंदची तारीख ठरली होती सोमवारी। आज मार्गशीर्ष वद्य एकादशी आहे आणि त्याच्यामध्ये हा बंद करण्यात आलेला आहे। अनेक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत, अनेक शालेय सहली जे आहेत विद्यार्थी ते पंढरपूरमध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आहेत आणि आज बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। आंदोलकांनी 9 नंतर हा बंद आहे असं सांगितलेलं आहे आणि 10 वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा निघणार आहे आणि आंदोलकांकडून मोर्चाकडून निवेदन देण्यात येणार आहे की हा बंद कशासाठी करण्यात आलेला आहे आणि ज्यांनी अवमान केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करावी असं आंदोलकांकडनं सांगण्यात आले आहे। परंतु आजचा जो दिवस आहे पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची आणि भाविकांची गर्दी असते, त्यामुळे हा बंद कशा प्रकारे होतोय याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच वीरेंद्र, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बुलेटिन मध्ये